तर बीडच्या कुळसुममध्ये दोन दिवसांपासून राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. यामध्ये पुरुष आणि महिला गटाच्या कबड्डी स्पर्धा रंगल्या. आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अन्न महोत्सवाचं आयोजन केलं जातं. याच महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामवंत संघाची निमंत्रित राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येते. गेल्या दोन दिवसांपासून ही स्पर्धा चांगलीच रंगली आहे. आमदार सुरेश अन्नदास यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील मुलांना एक वाव मिळावा या दृष्टिकोनातून गेल्या 9 वर्षापासून आम्ही कबड्डीची स्पर्धा या ठिकाणी आयोजित करतो आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामधून अनेक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्यामुळं आमच्या ग्रामीण भागाला एक चांगल्या पद्धतीचा वाव मिळतो आणि आमच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक खेळाडू घडतात